विविध शैक्षणिक मागण्या राज्य सरकारकडून मार्गी लागत नसल्याने शनिवारी जिल्ह्यातील ऐंशी शिक्षण संस्था चालकांनी बीडमध्ये बैठक घेत सरकारला इशारा देण्यासाठी पाचशे अडुसष्ट शाळांसह कनिष्ठ महाविद्यालय येत्या दोन नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे रविवारी होणारा सहामाही परीक्षेचा पेपर एक दिवस पुढे ढकलला जाणार आहे जिल्ह्यातील शिक्षण संस्था चालकांची शनिवारी दुपारी तीन वाजता बीड शहरातील दबा घुमरे पब्लिक स्कूलमध्ये बैठक झाली या बैठकीत जिल्ह्यातील ऐंशी शिक्षण संस्था हजेरी लावत दोन नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात शैक्षणिक बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय विना अनुदान शाळांना प्रचलित नियमानुसार शंभर टक्के अनुदान मंजूर करावे वेतनेतर अनुदान बारा टक्क्याप्रमाणे प्रमाणे शाळांना देण्यात यावे इमारत भाडे मूल्यांकनानुसार द्यावे अघोषित प्राथमिक शाळांच्या तुकड्यांना अनुदान मंजूर करावे शिक्षकेतर वाढीव पदांचा आकृतीबंध मंजूर करून पदभरतीसाठी मान्यता द्यावी आधी मागण्यां मार्गी लागत नसल्याने दोन नोव्हेंबर दोन हजार रोजी एक दिवसाचा बंद पाळला जाणार आहे